अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेले पालीतील बल्लाळेश्वर मंदिर गुरुवारी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी दर्शनासाठी खुले झाले. त्यानंतर रविवारी दिनांक 24 ऑक्टोबर रोजी आलेल्या पहिल्या संकष्टी चतुर्थीला बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत हजारो भाविक दाखल झाले होते. सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. रविवार असल्याने दर्शनासाठी रायगड जिल्हा महाराष्ट्रातील विविध भागांसह मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरातील भाविक पर्यटक मोठ्या प्रमाणात पालीत दाखल झाले होते. गर्दी असल्याने येथील दुकानदार व हॉटेल व्यावसायिकांचा धंदा देखील तेजीत होता. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात गावठी भाज्या, फळे, कंदमुळे व राममेवा घेऊन अनेक महिला विक्रेत्या बसल्या होत्या. देवळात येणारे भाविक आवर्जून ते खरेदी करीत होते, त्यामुळे या विक्रेत्यांचा धंदा देखील चांगला झाला. संकष्टीनिमित्त मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले होते. परिसरातील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तूंची दुकाने, नारळ, हार, फुलं व पापड, मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले जय्यत तयारीत होते. मंदिर परिसरात मोठी वर्दळ पाहायला मिळत होती. जणू काही यात्रेचे स्वरूप आले होते. भाविकांच्या सोयीसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. पालीत दाखल झालेल्या भाविकांच्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी झाली होती, परंतु पाली पोलीस व बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने पाली पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक नाक्यावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.